त्यांनी वेळ आणि तारीख कळवावी, आम्ही पण त्यांचं असं स्वागत करू, परत राणेसाहेबांच्या घरच्या इथे फिरकणार नाही. दुसऱ्यांची घरं पाडण्याची तक्रारी देणारे लोक ना, त्यांच्यावर कधी ना कधी नियती असा खेळ करतेच. खरं तो नामर्द आहे उद्धव ठाकरे, कळलं ना त्याला. हे अनिल परब सारखे कारकून लागतात. उद्धव ठाकरे नावाचा तुझा जो बाप आहे, त्याच्या बापाच्या घराच्या इथे बघ ना, स्वतःच्या घरात त्याच्या मातोश्री टू ज्याच्यामध्ये नवीन आता ते घर तयार झालं आहे, त्याच्यामध्ये शिवसैनिकाला एंट्री नाही. अनिल परब यांनी आव्हान केलेलं आहे की नारायण राणे यांचा घर जे आहे ते तोडण्यासाठी कोर्टाने आधीच दिलेले आहेत, आणि ते स्वतः त्या ठिकाणी जाणार आहेत. किरीट सोमाय जे आहेत ते या ठिकाणी येतील का, काय सांगाल? तारीख आणि वेळ कळवावी ना, आम्ही चा तयार ठेवतो अनिल परबांसाठी. त्यांनी उगाचच्या सुख्या धमक्या देऊ नये, आणि कोर्टाला कोर्टाचं काम करतील. त्यांना एवढं सोपं वाटू नये की आमच्या घरात येऊन ही सगळं धिंगाणा घालणं, हे काय सोपं, हे काय मातोश्री नाही, कोणी येऊन कोणी जावं. म्हणून त्यांनी वेळ आणि तारीख कळवावी, आम्ही पण त्यांचं असं स्वागत करू, परत राणेसाहेबांच्या घरच्या इथे फिरकणार नाही. एकंदरीत आत्ता जो अनिल परबांचं जे घर पाडलेलं आहे याबाबत आपलं काय मत आहे? एक लक्षात घ्या, दुसऱ्यांची घरं पाडण्याची तक्रारी देणारे लोक ना, त्यांच्यावर कधी ना कधी नियती असा खेळ करतेच. कधी राणेसाहेबांचं घर तोडा, कधी कंगना राणावतचं घर तोडा, कधी दुसऱ्यांना अटक करायला लावा. हा मातोश्रीचा कारकून आहे अनिल परब, दुसरं कोण आहे? उद्धव ठाकरेला स्वतःला हिंमत नाही काही करण्याची, कारण तो नामर्द आहे उद्धव ठाकरे, कळलं ना त्याला. हे अनिल परब सारखे कारकून लागतात. आणि अनिल परबचं घर तर फक्त झाकी आहे हो, अजूनपर्यंत मातोश्री टू बाकी आहे. दुसऱ्या मातोश्रीवर जेव्हा हातोडा पडेल ना तेव्हा दिसेल, कारण त्याच्यात पण खूप काय अनधिकृत गोष्टी आहेत. राणेसाहेबांच्या घरावर ज्या तक्रार करण्या अगोदर तुझा जो उद्धव ठाकरे नावाचा तुझा जो बाप आहे, त्याच्या बापाच्या घराच्या इथे बघ ना, स्वतःच्या घरात त्याच्या मातोश्री टू ज्याच्यामध्ये नवीन आता ते घर तयार झालं आहे, त्याच्यामध्ये शिवसैनिकाला एंट्री नाही, कुठल्याही शिवसेनेच्या शिल्लक सेनेच्या कुठल्याही नेत्याला एंट्री नाही. तिथे बघू काय पुढे होतं. एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल आपण काय सांगाल? काय सांगायला पाहिजे? ज्या घडामोडी होत आहेत, टीकाटिपणी होत आहेत एकमेकांवर, नाही आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून महाराष्ट्राचं राजकारण अतिशय सुरळीत आहे. हिंदुत्ववादी विचाराचं सरकार चाललं आहे म्हणून आम्ही सरकार चालवत असल्यामुळे महाराष्ट्राला कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही एवढी काळजी आम्ही घेऊ. थँक्यू सर. धन्यवाद सर.